नमस्कार मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा दिवस होता, विशेषतः ॲक्सिस बँकेचा क्वार्टरली रिझल्ट होता आणि ॲक्सिस बँकेचा क्वार्टरली रिझल्ट जो आहे तो आलेला आहे. इन शॉर्टमध्ये मला हा व्हिडिओ बनवायचा. मला वाटतं की ॲक्सिस बँकेचा जो क्वार्टरली रिझल्ट आला आहे सप्टेंबर क्वार्टरचा तो जबरदस्त आला आहे. कंपनीच्या प्रॉफिटेबिलिटीपासून आपण सुरुवात करू. कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे ते 18% वाढलं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. क्वार्टर ऑन क्वार्टर 15% वाढले, ह्याचा अर्थ प्रॉफिट ग्रोथ सॉलिड आहे. कंपनीच्या अर्निंगमध्ये जबरदस्त वाढ झालेली दिसून येते. कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट देखील 24% वाढलंय, ह्याचा अर्थ कंपनीचं बँकिंग बिझनेस स्ट्रॉंग परफॉर्मन्स करतोय. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट इन्कम खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो, त्यामध्ये देखील ऑलमोस्ट 9% ग्रोथ आहे. त्याचबरोबर नेट इंटरेस्ट मार्जिनमध्ये देखील ऑलमोस्ट 3.39% जबरदस्त ग्रोथ दिसून आली आहे. फी कलेक्शन जे आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. अलीकडे बऱ्याच बँकांचं मेन इन्कम सोर्स कुठून यायला लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या फीज, आणि त्यामध्ये देखील 11% वाढ झालेली तुम्हाला दिसून येते. इवन रिटेल फीजमध्ये देखील 11% वाढ झालेली दिसून येते. याचा अर्थ मित्रांनो बँकेमध्ये सध्या काय सुरू आहे, ॲक्टिव्हिटी जास्त आहेत, लोकांच्या अकाउंटला पैसे कमी आहेत, याचा अर्थ लोकांना चार्जेस जे आहेत ते लावत आहेत, त्याचा एक फायदा बँकेला होताना दिसून येत आहे. दुसरं रिटर्न रेशोचा जर विचार केला तर रिटर्न ऑन ॲसेट जे आहे त्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होताना दिसून आले 9 पॉईंट बेसेसचे. ही खूप चांगली गोष्ट आहे, ज्यामध्ये क्लिअरली बँकिंग इफिशियन्सी जी आहे ती वाढते, ॲसेट इफिशियन्सी वाढते आणि जे ॲसेट आहेत ते प्रॉफिट जनरेट करत आहेत असा याचा क्लिअरली अर्थ होतो. रिटर्न ऑन इक्विटीचा जर विचार केला तर त्यामध्ये देखील तब्बल 18% वाढ झाली, हे क्लिअरली सॉलिड रिटर्न्स आहेत शेअर होल्डरसाठी, हा एक चांगला गोष्ट आहे. त्याचबरोबर ग्रोथ इन डिपॉझिट आणि लोन्स, डिपॉझिट ग्रोथमध्ये 14% वाढ आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर कासा म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट रेशो जर विचारात घेतला तर तो देखील 41% इन्क्रीज झालेला दिसून येतोय. म्हणजे बाकीच्या पिअर बँकांशी तुलना करता हा खूप चांगला रिझल्ट आहे. त्याचबरोबर बँकेचे ॲडव्हान्सेस जर बघितलं तर त्यामध्ये देखील 11% वाढ झाली. रिटेल लोन ग्रोथमध्ये देखील 15% वाढ आहे. SMEs लोन ग्रोथमध्ये 16% ग्रोथ आहे. याचा अर्थ बँकेचं स्ट्रॉंग लोन बुक ग्रोथ आहे, चांगली गोष्ट आहे. कॉर्पोरेट लोनमध्ये देखील ऑलमोस्ट 6% ग्रोथ असलेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही 3 क्रायटेरिया जर बघितलं, प्रॉफिटेबिलिटी, रिटर्न ऑन रेशो, ग्रोथ इन डिपॉझिट अँड लोन्स, याच्यामध्ये जबरदस्त इम्प्रूव्हमेंट आहे. कॅपिटल ॲड्युकेसीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील इम्प्रूव्हमेंट होताना दिसून आले. ॲसेट क्वालिटी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ग्रॉस NPA जो आहे तो देखील या ठिकाणी इन्क्रीज झालेला दिसून येतोय, म्हणजे इम्प्रूव्ह झालेला दिसून येतोय आणि तो देखील ऑलमोस्ट 1.44% झालाय, जो पूर्वी मित्रांनो 1.73% होता. खूप चांगलं आहे, म्हणजे ॲसेट क्वालिटी जी आहे ती स्टेबल होताना दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत ते देखील या ठिकाणी स्टेबल आहे, त्यामध्ये कुठली रिस्क नाही आहे. त्याचबरोबर PCR जो आहे म्हणजे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो जो आहे तो देखील हेल्दी आहे, 77% आसपास आहे. म्हणजे याचा अर्थ कंपनीसाठी बॅड लोन जे आहेत त्याची संख्या कमी आहे. डिजिटल आणि पेमेंटमध्ये जबरदस्त बँक लीडरशिप घेताना दिसून येते. सध्या जर बघायचं झालं तर मर्चंट बँकिंग असेल किंवा POS असेल यामध्ये जबरदस्त ग्रोथ येताना दिसून आले. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी आहे ती मला खूप इम्पॉर्टंट वाटते, कॉस्ट कंट्रोलिंग व्हायला लागलं या ठिकाणी, ज्यातून रेव्हेन्यू इन्क्रीज होते. कंपनीच्या ज्या बाकीच्या सबसिडरी आहेत त्याच्यामध्ये देखील जबरदस्त ग्रोथ आहे. विशेषतः ॲक्सिस फायनान्स आणि ॲक्सिस सिक्युरिटीनं जबरदस्त ग्रोथ डिलिव्हर केले. ह्या दोघांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स होता तो 24% इन्क्रीज झाला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ॲक्सिस सिक्युरिटीमध्ये 139% ग्रोथ आहे. याचा अर्थ मित्रांनो कंपनी जी आहे नॉन बँकिंग बिझनेसमध्ये जबरदस्त प्रॉफिट कमवते, ही खूप चांगली गोष्ट आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो कंपनी जी आहे लोन ग्रोथमध्ये देखील जबरदस्त वाढ करते. ह्या सर्व गोष्टी जर विचारात घेतल्या तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक जर मेजर रिव्हर्सल आला तर आणि मार्केटचा मूड आणि माहोल बदलला आणि बँक निफ्टी जर ग्रीनमध्ये क्लोज झाला तर ह्याचं सर्व श्रेय कुणाला जाणार आहे, तर ह्या एका ॲक्सिस बँकेला जाणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा ॲनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अशा व्हिडिओ आवडणार असतील बघायला तर नक्की कमेंट्स करून सांगा, मी दररोज अशा व्हिडिओ बनवत जाईल ज्यामध्ये तुम्हाला एखाद्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट चांगला आहे खराब आहे ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगत जाईल. धन्यवाद, थँक्यू.